साताऱ्यात देखील रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे आणि काँग्रेसच्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे. तासवडे टोलनाक्याजवळील आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. कोल्हापूरप्रमाणेच साताऱ्यात देखील काँग्रेस आक्रमक होत आंदोलन करत होती. काँग्रेसचे अनेक नेते हे रस्त्यावर उतरलेले होते. पृथ्वीराज चव्हाण हे देखील या आंदोलनात सहभागी होते. साताऱ्यामध्ये काँग्रेस आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. साताऱ्यामध्ये त्याचप्रमाणे कराडमध्ये देखील काँग्रेसचं आंदोलन सुरू होतं. कराडमध्ये स्वतः पृथ्वीराज चव्हाण आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते. आता ही दृश्य आपण पाहतोय साताऱ्यातील तासवडे टोलनाक्याजवळील आहेत. तासवडे टोलनाक्यावरती आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या आंदोलनकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुण्यामध्ये काँग्रेसनं आक्रमक होत ही आंदोलनं केलेली आहेत.